Hanso Mitra, Sarmani Amor Foto, Mr. Gajira Ujjo, Sianan Sopadali dari Alupang Upos Mila, Master Hansa, Sayangnya Sarmani Ramesh Babu Kote, Yosho Usuwa, Suwaka Suwaka, Suwaka
जय जवान जय किसान। महाराष्ट्रात एकदम सुंदर मैदान होत असेल तर पाठीमागे झालेलं कापरोज अनाथचं झालेलं खेळ शिवापूरचं एकदम सुंदर अशी मैदानं, म्हणजे मला इतका आनंद वाटतो या मैदानात। एकदम सगळं क्लिअर, एवढं सुंदर आणि क्लिअर होतात की आपल्याला बोलायला जागाच राहत नाही। आणि या ठिकाणी गावची एक गाडी होती, तिला सुद्धा सव्वा निकाल दिला। एकदम रिसर आणि सुंदर असं मैदान या ठिकाणी झालं तर आपण थोडंसं संयोजकांशी संवाद साधूया। आज या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख केसरी या नावाने मैदान खेड शिवापूरमध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं। आता या नंद्या ग्रुप आणि त्यांचे जे काही सर्व सहकारी आहेत या शिवगंगा खोऱ्यातले किंवा पुणे जिल्ह्यातले, त्या सगळ्यांनी मिळून माझ्याकडं प्रस्ताव घेतला दिला की आपण एक चांगल्या प्रकारचं मैदान घेऊया। तर मी पहिल्यांदा नको म्हणत होतो, पण ह्यांनी खूप आग्रह केला आपण चांगलं मैदान घेऊ म्हणले की ज्याला कुणी नावं ठेवणार आहे अशा प्रकारचा आपण प्रयत्न करूया। आणि त्या पद्धतीचं मैदान घेण्याचं नियोजन केलं, सगळ्यांनी खूप चांगली ॲडव्हर्टाईज केली, जेवढे जेवढे महाराष्ट्रातले बैलगाडा मालकांचे ग्रुप आहेत त्या सगळ्यांपर्यंत मेसेज पोचवला। आणि आज या ठिकाणी जवळजवळ 200 गाड्या या मैदानाला सहभागी झालेल्या आहेत। हे खूप चांगलं मैदान आणि लॉटच्या अगदी गटाचे लॉट पाडण्यापासून पारदर्शकता ठेवली होती की बर्नीमध्ये सगळ्या चिठ्ठ्या टाकून लहान मुलांच्या हातातून लॉट्स काढले, कुणाचीही येतं की बाबा मला हा ट्रॅक मिळावा तो मिळावा अशी फॅसिलिटी झाली नाही, सगळ्यांचं समाधान झालं। अगदी थोडाफार प्रॉब्लेम वाटला तर त्यातली सुद्धा पब्लिकला विचारलं ह्या गाडीचं करायचं काय, की दोन्ही गाड्या समान वाटत आहेत तर दोन्ही हे करण्यापेक्षा दोन्हीला आपल्याकडे लॉट 6 ठेवले होते शेवट, तर दोन्ही पळवा त्यातून जी येईल दोन्ही मालकांना तो निकाल मान्य झाला आणि त्यांनी गाड्या पळवल्या आणि जी आली ती आपण पुढे घेतली सेमी फायनल नंतर। अशा प्रकारचं एक चांगलं मैदान करण्याचा प्रयत्न केला। हे जे नंद्या ग्रुपचे सगळे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा अतिशय चांगली शिस्त पाळली। त्यांचं म्हणणं होतं नंद्यांनी जवळजवळ 20-21 वर्ष मैदानं केलेली आहेत, आता ही एक आपली मानाची गाडी आपण त्यात उतरू। मी म्हणलं आपण सगळ्यांचा विचार घेऊ, मी सगळ्या गाड्या मालकांशी दिवसभर चर्चा केली की बाबा काय, ते म्हणले काय हरकत नाही तुमचे आमच्या ह्या ज्या गाड्या गाडा मालकांनी निर्णय दिला की चांगल्या पद्धतीने सकाळपासून तुम्ही गट अतिशय पारदर्शकपणे पाडलेले आहेत, आमचं काही म्हणणं नाही। 5 गाड्या होत्यात, एक तुमची मानाची गाडी त्यामध्ये टाकवा, 6 बक्षिसं आहेत आणि पळू द्या। आणि अतिशय चांगला फायनलचा निकाल ड्रोनवरून घेतला आणि जे 6 गाडा मालक होते पंच होते त्यांना वर बोलवलं, एकदा बघा म्हणलं काय पद्धती, आणि त्यांनी जो निकाल लिहून दिला तो मी वाचून दाखवलेला आहे। एकही गाडी, सगळ्या गाड्या माझ्याजवळच्या होत्या आणि एकही जवळची नव्हती, अशा पद्धतीने कुठली पार्सलिमिटी न करता हे मैदान पार पाडण्याचा आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केलेला आहे। प्रशासनाने चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि गाडा मालकांनी, या ठिकाणच्या असलेल्या शेतकऱ्यांनी, सगळ्यांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। मी सगळ्यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो आणि हे एक चांगलं मैदान, भविष्यामध्ये ज्यावेळेस कधी आपण मैदान घ्यायला जाऊ त्यावेळेस लोक नक्की आपल्याकडं जास्तीच्या संख्येने उपस्थित राहतील। आणि माझं सगळ्यांना म्हणणं आहे की गाडा मालक अतिशय कष्टाने इथपर्यंत येत असतात, त्यांना न पार्सलिटी होता त्यांना त्या ठिकाणी स्पर्धा व्हावी ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आपण सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो, सगळ्या कार्यकर्त्यांचा धन्यवाद मानतो की अतिशय चांगलं मैदान या ठिकाणी त्यांनी संपन्न केले, धन्यवाद। पुणे जिल्ह्याला आनंद वाटतो, कुठलीही दुखापत, कुठलाही अनर्थ, कुठलीही भांडणं, कुठलंही तणाव न होता हे मैदान या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने पार पडल्यामुळं सर्वांचंच, ज्यांची नावं घेतली नसतील आणि घेतली असतील त्यांचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो। आणि अशा जिल्ह्यात इथून पुढचे ज्यावेळेस आम्ही कार्यक्रम घेऊ त्यावेळेस आपलं सगळ्यांचं सहकार्य लाभल अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो। पुनश्च मनापासून तुमचं सर्वांचं मनापासून हार्दिक आभार।